नहीं, जितने भी लोग मेरे सामने लड़ रहे हैं, जितने भी लोग मेरे खिलाफ लड़ रहे हैं, वो मेरे विरोधक है, वो मेरे कंपेटिटर है, तो मैं हर किसी को विरोधक ही समझता हूँ। लेकिन मेन टारगेट हमारा भाजपा है, जिन्होंने हमारे सोलापुर का वातावरण खराब करने की कोशिश की है। लेकिन हमारे सोलापुर कर इतने सबर वाले हैं और इतने मिलजुल कर रहते हैं आपस में, उन्होंने सोलापुर का वातावरण खराब होने नहीं दिया। और हम भी यही कोशिश करेंगे कि सोलापुर में एकता और अखंडता हमेशा बनी रहे। जो जातिवाद करते हैं उनसे लड़त है, और ये जो आप जन सैलाब देख रहे हैं, ये जो लोगों का आशीर्वाद मुझे मिल रहा है, मैं समझता हूँ मेरे कामों की पहुँच पावती है। और उम्मीद ये रखता हूँ कि 20 नवंबर को जब इलेक्शन पोलिंग का डे है, 23 तारीख को जब रिजल्ट आएगा, तो रिजल्ट साफ दिख रहा है, सारे समाज के जितने भी धर्म के लोग हैं वो MIM को इस बार लाइक करें और फारूक शाब्दी को पसंद करके अपना कीमती वोट पतंग को ही डालें। जितने भी लोग मेरे सामने लड़ रहे हैं, जितने भी लोग मेरे खिलाफ लड़ रहे हैं, वो मेरे विरोधक है, वो मेरे कंपेटिटर है, तो मैं हर किसी को विरोधक ही समझता हूँ। लेकिन मेन टारगेट हमारा भाजपा है, जिन्होंने हमारे सोलापुर का वातावरण खराब करने की कोशिश की है। लेकिन हमारे सोलापुर कर इतने सबर वाले हैं और इतने मिलजुल कर रहते हैं आपस में, उन्होंने सोलापुर का वातावरण खराब होने नहीं दिया। और हम भी यही कोशिश करेंगे कि सोलापुर में एकता और अखंडता हमेशा बनी। यावेळी तर काही दुमत नाही की यावेळी MIM पक्ष आपला झंडा येथे फडकवणार आहे, आणि फारूक शाब्दी मागच्या अनेक वर्षापासून सोलापूरकरांची सेवा करत आहे, पराभव झाल्यानंतरही ते लोकांमध्ये होते, लोकांचे काम करत होते, आणि जे निवडून आलेले होते ते लोकांना भेटायचे नाही, अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात होती। आता लोकांचा विश्वास जे आहे, आता आम्हाला हे जे जनसमुदाय बघून तुम्हाला असा वाट की 20 तारखेला काय होणार आहे, आणि नक्की 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कुठे जे जे ठिकाणी आम्ही आमचे कॅन्डिडेट्स उभे केलेले आहे त्याच्यामध्ये सोलापूरची जागा नक्की आम्ही काढणार। एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नको। याचा अर्थ हे होत नाही की महाविकास आघाडीचे आम्ही समर्थक आहे किंवा त्यांना समर्थन देणार आहे, तसं काही नाही आहे। आम्ही खूप कमी ठिकाणी यावेळी निवडणूक लढत आहे, आणि खूप जे स्ट्रॉंग आमचे कॅन्डिडेट्स आहे, जे स्ट्रॉंग कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, तिथूनच आम्ही इलेक्शन लढणार। आत्तापर्यंत जे आहे ते 10 जागा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, अजून काही जागा शिल्लक आहे, ते आज रात्रीपर्यंत ते डिक्लेअर होते। वारिस पठाण यांचं नाव यादीत दिसलं नाही। वारिस पठाणच्यासाठी आम्ही 2 कॉन्स्टिट्युएन्सीज निवडलेले आहे, आणि त्याच्यासाठी आता सध्या मुंबईमध्ये मीटिंग सुरू आहे। नक्की वारिस पठाण आमचे सिनियर पार्टीचे पदाधिकारी आहे, त्यांनाही फॉर्म भरून ठेवलेला आहे माझ्याकडे, आणि उद्या 3 वाजेपर्यंत टाइम आहे। तर मराठीमध्ये एक म्हण आहे, गनिमी कावा, तर ते गनिमी कावा काय असणार आहे ते आपल्याला उद्यापर्यंत तुम्हाला बघावं मिळेल। सीट्स आम्ही निवडलेली आहे ते खूप आमचं स्ट्रॉंग होल्ड झालेले आहे, जसं सोलापूरची जागा ते आमचा एक स्ट्रॉंग होल्ड झालेला आहे, औरंगाबाद आहे, मुंबईच्या मुंब्रा सारख्या ठिकाणी आहे, मालेगाव धुलियामध्ये ऑलरेडी आमचे सिटिंग MLAs तिथे आहे। तर ह्या ठिकाणावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही यावेळी कमी जागा लढत। प्रचंड गर्दीसह तुम्ही अर्ज भरताय, काय भावना आहे काय आहे? हे जे जनसमुदाय आम्ही या सोलापूरमध्ये बघितलेले आहे, फारूक शाब्दी मागच्या निवडणूक लढले होते, पराभव झाला होता, त्याच्यानंतरही फारूक शाब्दी आणि त्यांची टीम MIM ची पूर्ण टीम जी आहे लोकांमध्ये होती, त्यांच्या सुखदुःखामध्ये होती। म्हणून आज जे जनसमुदाय उमटलेला आहे या गोष्टीची गवाही देतं की यावेळी निकाल काही वेगळं असणार आहे, आणि म्हणून आज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन फारूक शाब्दीला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे। आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 23 तारखेला जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल येईल तर सोलापूरची सीट नक्की आम्ही विजयी होणार। नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लागते, नांदेडच्या पोटनिवडणुकीबद्दल MIM ची काय भूमिका असेल? काय आहे की काही गनिमी कावा म्हणतं आपण, उद्या 3 तारखे 3 वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, याचं उत्तर उद्या 3 वाजेच्या नंतर मी देऊ शकतो।
विधानसभेसाठी महाराष्ट्र भरातून आपले एमआयएमचे किती उमेदवार आहेत? आतापर्यंत मी 10 कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे. 5 कॅन्डिडेट्स जे आहे ते पहिलेही डिक्लेअर केले होते आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असद्दीन अवेसी साहेबांनी. त्याच्यानंतर 5 कॅन्डिडेट्स डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये 2 आमचे SC समाजातले कॅन्डिडेट आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये सम्राट भाऊ म्हणून एक आहे मूर्तिजापूरचे, आणि दुसरा आम्ही एक मिरजमध्ये एक रिझर्व सीट जे आहे ते निवडणूक लढणार आहे. मुंबईची कुर्लाची जे रिझर्व सीट आहे ते लढणार आहे. असा आत्तापर्यंत 10 झालेले आहे, काही शिल्लक राहिलेले आहे. आज संध्याकाळपर्यंत त्याच्याही नाही. सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये हां फक्त मध्य आतापर्यंत जे आलेलं आहे, आणि आमचे अध्यक्ष फारुक शाब्दी साहेबांनी आम्हाला आदेश दिले कुठे लढायचे आहे तर गनिमिकावा आहे त्याच्यामध्ये. एक खरी गोष्ट आहे की लोकसभामध्ये मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला किंवा इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं होतं, आणि आम्ही मागच्या 2.5 वर्षा महिन्यापासून मी स्वतः महाराष्ट्राचा अध्यक्ष नात्याने त्यांच्या मागे होतो की आपल्याला आता हे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा आपल्याला अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस नको पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. पण त्यांना असं वाटत होतं की लोकसभेमध्ये ज्या प्रकारे लोकांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे तसाच प्रकारे विधानसभेमध्ये पण होईल. पण मागच्या 3-4 महिन्यामध्ये जे जे गोष्टी घडलेले आहे महाराष्ट्रामध्ये, ते कोल्हापूरच्या गाजापूरची घटना असू द्या किंवा वक्फ बोर्डाचं बिल जेव्हा आलं होतं, जर ज्या मुस्लिम समाजाने शिवसेनेला मतदान केलं होतं या अपेक्षेने की जेव्हा आमचा मुद्दा येईल तुम्ही आमच्यासाठी उभे राहणार, ते बाहेर पडले होते. मग विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिमांना तुम्ही तिकीट दिलं नाही. आता विधानसभेमध्ये आता शरद पवार साहेबांनी आतापर्यंत जे डिक्लेअर केलेले आहे, मला आता वाटतं एकच कॅन्डिडेट डिक्लेअर मुस्लिम समाजाचा झालेला आहे. याच्यातून अर्थ हे होतो की मत आमच्या सगळ्यांना पाहिजे पण आमच्यापैकी कोणी नेता होई नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे. हम ये कह रहे है की हमारा नेता रहेगा, हम ही वोट देंगे, हम ही चुनकर लेकर आएंगे और अब हम तुम्हारे बाजू आके बैठने वाले हैं. किंग मेकरच्या भूमिकेत राहील का इलेक्शननंतर? मी 100% तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र विधानसभेचा जेव्हा निकाल येईल MIM पक्षाचे जितके उमेदवार, हेच कारण आहे की आम्ही जास्त सीट यावेळी लढत नाही. जिथे आमची मोठी ताकद आहे ते ताकदला अजून कसा वाढवता येईल म्हणून आम्ही खूप कमी सीट्स लढत आहे, आणि जेव्हा निकाल येईल आम्ही 100% किंग मेकरच्या भूमिकेत असणार. अभी पूरे उमेदवार घोषित होने दीजिए, नाम सामने आने दीजिए, तब आपको बता सकूंगा कि खरी फाइट किसके साथ. फारूक भाई, कांग्रेस ने आपको एक वादा किया, हमें जो पता चला लोकसभा में, ये वादे से वो मुकर रहे, क्या कहना चाहेंगे? नहीं, ये वादा आपको पता चला था अभी. मैं कुछ बोल नहीं सकता अगर आपको पता चला है तो. लेकिन हम लोगों ने लोकसभा इलेक्शन में इंडिया अलायंस का साथ संविधान को बचाने के लिए दिया था, और जो पूरे हमारे समाज का कल था उसको भी आदर करते हुए और बड़े हमारे समाज के जिम्मेदार लोगों की बात सुनते हुए हम लोगों ने इंडिया आघाड़ी का साथ दिया था. और लकीली हम खुशकिस्मत है कि हमारा जो ये निर्णय था वो पॉजिटिवली, हम लोग का जो मकसद है BJP को रोकने का, हम उसमें कामयाब हुए. ये गर्दी जो है ये नियोजनबद्ध या कुछ अलग तरीके से बुलाई हुई गर्दी नहीं है. ये सिर्फ मैंने एक बाइट दिया था और इम्तियाज़ जलील का नाम ही काफ़ी है. इम्तियाज़ जलील साहब आने वाले हैं ऐसा बताया था, तो साहब की मोहब्बत में और ये लोग मुझे आशीर्वाद अपना प्रेम बताने के लिए यहाँ पर इतनी बड़ी संख्या में आए हैं. और इसके अंदर एक खास बात यह है कि सिर्फ मुस्लिम समाज नहीं, हर समाज के लोग मुझे अपना आशीर्वाद देने के लिए. मुद्दे अनेक हैं और अभी फॉर्म भरने के लिए टाइम हो रहा है. लेट मी पार्टिसिपेट इन इलेक्शन, फॉर्म भरूंगा, इलेक्शन लड़ूंगा, जीतूंगा और वो मुद्दे उठाऊंगा और उसको हल भी करने की कोशिश करूंगा.